छोरी आणि तुम्ही मॅचिंग झाली. मम्मी आणि मी झालो. आता आलेलो आहेत आम्ही अकलूजच्या वॉटर पार्कला आणि इथं पाहत असाल तुम्ही करता वॉटर पार्क म्हणलं की कशी यात्रा झाली. प्रवेश पत्र घेऊन आतमध्ये गेल्याशिवाय छान नाही वाटणार. उतर ना. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि काल जिथं व्हिडिओ स्टॉप केलता तर तिथूनच स्टार्ट. आज आमच्या भैया भाभीची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांना सुंदर असं गिफ्ट शुभ्राकडून त्यांच्या मुलीकडून तिने दिलेलं आहे. आणि भाभीची अॅनिव्हर्सरी 12:30 वाजल्यापासून स्टार्टिंग झाली, कारण की 12 आम्ही ती रूम सोडली होती. आणि सुंदर अशी छान पंढरपूरमध्येच दुसऱ्या रूम छान भेटलेल्या आणि रूम पण प्रसन्न आणि त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन स्टार्ट. आणि भाभीचा चेहरा पाहू शकता कसा खुललेला आहे लेकीने दिलेलं गिफ्ट. हॅपी बर्थडे शिवाजी. आम्ही सर्वच आलेलो शिवाजीला विश करायला. तुम्ही बंद मला पण झोपू द्या. तुम्ही बंद करा. भाभीसोबत रील्स बनवल्या आणि फोटो सेशन पण केलं, खूप छान वाटलं. थोडासा वेळ त्या पण टीचर आहेत त्यांना पण मिळाला आणि आम्हाला पण मिळाला. एन्जॉय पण फुल झाला. चला लवकर चला पिल्लू. वरी आलती पिल्लू. छोरी आणि तुम्ही मॅचिंग झाली. मम्मी आणि मी झालो. राईट.
गाडी निघालेली आहे पंढरपूर ते अकलूज या मार्गावर, आणि रस्ता पण पाहू शकता किती छान आहे आणि मस्त फुल फॅमिली एन्जॉय. साहेब मी आर्या श्वर्या भाभी सर्वांसोबत. आता लागलेली आहे भूक, 9:30 वाजलेत तर त्याच्यामुळं आम्ही थांबलो. आपली माणसं ही हॉटेल तिथे जवळच दिसली, त्या हॉटेलमध्ये गेलो. फुल एन्जॉयमेंट करत करत, शिवानीचा बड्डे होता आज त्याच्यामुळं शिवानी जास्तच खुश होती, आणि शिवानीसोबत आर्या दीदी पण, तिच्यासोबतच शिवानी आर्या श्वर्या शुभ्रा त्यांचं त्यांची वेगळीच टीम होती बच्चे कंपनीची, आणि फुल एन्जॉय केल्याच्यानंतर सर्वांनी वाट पाहिलीत ती नाश्त्याची किती वेळात येतात, आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या फॅमिलीसोबत बसलेलं, आणि ही पाश सोनी मामी ज्ञानमामासोबत करवली आमची शिवानी बसलेली, आणि इकडं ही शिक्षक जोडी सचिन भाऊ आणि भाभी, इकडं पोलीस जोडी अस्मिता शिवदास, आणि साईडला शुभ्रा आणि शौर्या ज्याची त्याची टीम झाल्यासारखी वेगवेगळे मस्त छान टेबलवर बसलेले नाश्त्याची वाट पाहत, आणि फुल असा पुरी भाजीचा नाश्ता केला आणि तिथून परत निघालो अकलूज वॉटर पार्ककडे. आणि पाहू शकता वॉटर पार्कला जाताना कसे सुंदर असे झाडं लागलेले आहेत, आणि आम्ही आता पोहोचलो. आता आलेलो आहेत आम्ही अकलूजच्या वॉटर पार्कला, आणि तो पाहत असा वॉटर पार्क म्हणलं की कशी यात्रा झाली. यात्रेला जायचंय, कुठे चाललो होतो आपण? कुठे कोणत्या? अकलूज अकलूजच्या. कसं वाटायला वातावरण? मस्त वातावरण आहे का नाही? आणि वडाचं झाड खूपच छान भारी वाटायला. प्रवेश पत्र घेऊन आतमध्ये गेल्याशिवाय छान नाही वाटणार. आणि मध्ये तिकीट काढले आणि मध्ये एंट्री झालेली आहे. एवढा तर आनंद आणि वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करण्यासाठी आतुरता वेगळीच. हे पहा शिवानी राजभाऊ, आणि एन्जॉय करण्यासाठी तिकीट काढले, आणि तिकीट फक्त 1300 रुपये आहे, आणि त्यामध्ये जेवण पण आहे, आणि छोट्या मुलांना नाश्ता आणि जेवण दोन्ही पण आहे. तर आमची टीम आम्ही पोहोचलेलो आहोत ऑल फॅमिली, आणि पाहू शकता प्रसन्न म्हणजे खूप छान वातावरण. आणि सह्याजीराजे पार्क असा हा छान बोर्ड त्यांचा, आणि त्यामधून एंट्रीमध्ये होत आहे आनंद वेगळाच. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसोबत येऊन फोटोज वगैरे काढते, आणि खूप सारी रश होता त्या दिवशी. शनिवार रविवार दोन दिवस असतंच. आणि हे पाहू शकता गावाकडचं वातावरण यांनी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर सुंदर असे स्टॅच्यूज, आणि हे पाहून मन असं प्रसन्न झालं की किती दिवसाच्या नंतर गावाकडं आलो असंच वाटत होतं. आणि याच्यासोबत फोटो काढण्याची मजा ही वेगळीच. आणि शेवटी मोह काही आवरला नाही, आणि ह्या आजोबासोबत फोटो काढले हे बसलेले, आणि त्याच्यासोबतच राजभाऊनी माझ्या भावाने पण फोटो काढले गप्पा गोष्टी मारण्यासारख्या. आणि फुल एन्जॉय म्हणजे एन्जॉय झाला. मध्ये गेलं तसं असं मन प्रसन्न झालं, आणि हे बाकीचे मेंबर पण आमचे खूप आनंदी होते, आणि त्यांचे चेहरे पाहून आता राईडला आम्ही रवाना झालेलो. Thank you.
अरे पाहून मी पडते खाली होते हे मला अशी मजा आली. लहान लेकरांना ते अलाउड नाही. दीदीला विचार पण कसं झालं झालं होतं आणि दुपारचे 12-12 वाजले असतील आणि एवढ्या साड्या राईड्स खेळून आणि याच्यामध्ये बसून खूप असं डोकं दुखत होतं. तर त्या आजी बाजूला बसल्या होत्या. त्या आजीचा झेंडूबॉम डोक्याला लावला आणि थोडंसं मोकळं झालं, कारण की आपल्यामुळं म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीला म्हणजे आपलं जर दुखत असलं तर त्यांचा पण एन्जॉय होणार नाही. त्यासाठी लगेचच स्वतःला सावरलं आणि शौर्या पहा कसं एन्जॉय करते त्या लेकरांसोबत गोल गोल राऊंडमध्ये खेळते. आणि मी सर्वात जास्त एन्जॉय करणारी म्हटलं तर आमच्यासोबत शौर्याने केला. आणि हे पहा ड्रॅगनचं, यात पण बसण्याची माझं डोकं दुखत होतं, बसू पण वाटत नव्हतं. आणि परत म्हटलं आपण जर बसलो नाहीत तर साहेबांना पण बोर होईल आणि सर्वांनाच. तर त्याच्यामुळं मस्त शिवम आणि मी बसले. हा भाचा आहे माझा. आणि त्याला म्हटलं झेंडूबॉम लावला, ते म्हणते काही पण आत्या बाई, त्याला म्हणलं खरंच लावला. हे पहा थ्री इडियट्समधलं हे तिघंजण बसले. खूप मज्जा, आम्ही हसलो यांना. सचिन भाऊ, राजभाऊ आणि साहेबांनी पण छान एन्जॉय केलं. आणि हे पाहू शकता खेड्याकडचं वातावरण कसं असते आणि हे स्टॅच्यू किती सुंदर. एक जण म्हणजे दळण दळते, एक जण बघा आजी नाताला गोष्टी सांगते, नात तिथं उभा आहे. आजीचा बघा त्या आजी पशी लावून गप्पा मारायली. त्या आजीचं टोपलं आम्ही उचलून घेतलं आणि छान असं फोटोशूट पण केलेलं. खरंच खूप छान वाटलं, म्हणजे गावाकडे गेल्यासारखं वातावरण. आणि त्या हुबेहूब दिसत होत्या. आणि ह्या पहा या सुपानी असं पाकडतायत. म्हणजे प्रत्येक म्हणजे जे जे घरात कामं करतात महिला सकाळी वगैरे खेड्यातले, तर ते सर्व यांनी दाखवलेले. हे पहा एक जण भाकरी करते, एक जण वरती थापते. आणि ते भाकरी बघा कशा करायच्या, मी पण तशी ॲक्शन केली आणि खूपच छान वाटत होतं. लहानपणीच्या आठवणी येत होत्या मला पण ते स्टॅच्यू बघून. आणि हे पहा पाठीमागे ती बाई चूल करून त्यावर करते. आणि त्याच्यानंतर हे आर्याचं एन्जॉय बघा, इथं आर्याने फुल एन्जॉय असा केलेला. आणि स्लाइड केली आणि त्याच्यामध्ये मारली आणि त्याच्या नाका डोळ्यामध्ये पाणी दिलं, खूप त्रास झाला. अशा गोष्टीपासून खरंच सर्वजण सावध राहा, कारण की डेंजर असतात काही काही राईड. तर त्याच्यामुळं सांभाळून करा. आणि भाभी तशा पडलेल्या पाहून मी तर फक्त दोन राईड केल्या, ते पण स्लाईडच्या लहान आल्या लेकरांच्या, नकोच म्हटलं. कारण की त्यांनी ज्या वरतून खाली आल्या तर आणि राजभाऊनी काय केलं, तिला त्यांना उचलताना त्यांच्या हातामध्ये म्हणजे
जे येईल ते बघितलं तर त्यांच्या हातामध्ये राजभाऊच्या हातामध्ये भाभीचा पाय आला. राजभाऊनी पाय वर उचलला तर त्यांच्या जास्तच नाकाडोळ्यात पाणी गेलं. तर तेवढा मात्र खूप डेंजर ॲक्सिडेंट झाल्यासारखा झाला. आणि बाकी फुल एन्जॉय केलं सर्वांनी. हे पाहू शकता तीच राईड आहे ज्यामध्ये भाभी पडल्या होत्या. ही शिवानी पण पडली. शिवानी आलीवर ज्ञानो तिथं जवळ होतं त्याच्यामुळे शिवानीला बाहेर घेतलं. आणि साहेब पण आले त्या राईडमध्ये आणि साहेबांनी फुल एन्जॉय केलेलं. आणि लगेचच ज्ञानोमामा पण आलेला. म्हणजे प्रत्येकाने ही राईडचं फुल एन्जॉय केलं. भाभी सोडल्या तर सर्वांचे म्हणजे पैसे वसूल कार्यक्रम झाला. हे पहा माऊली पण आला परत एकदा. आणि वॉटर पार्कचं एन्जॉय म्हणलं तर एन्जॉय. तुम्हाला पण एखाद्या वेळेस जर जायचं असेल तर नक्की ऑल फॅमिली जा किंवा फ्रेंड सर्कलसोबत जा. सर्वात जास्त एन्जॉय करणारी आमची शौर्या. तिच्या मनाला वाटेल त्या स्विमिंग पूलमध्ये ती म्हणजे जात होती इकून तिकडं तिकून. आम्हाला असं वाटत होतं कारण की लक्ष लेकरावर द्यावंच लागतं. ती आम्ही थोडं इकडं तिकडं पाहिलं की दुसऱ्या टँकमध्ये जाऊन उतरत होती. आणि तिच्या पाठीमागे साहेब तर होतेच पण सर्वजण ग्रुपमधले सर्वजण शौर्याकडेच पाहत होते आणि शौर्याकडेच लक्ष देत होते. कारण की सर्वात लहान आमच्यासोबत शौर्याच होती. कारण की सर्वांची लाडकी पण आणि सर्व तिची काळजी पण घेत होते. आणि ती मात्र खेळण्याचा कोणताच चान्स सोडत नव्हती. तिला असं वाटत होतं की हा टाईम इथून जाऊच नाही. फुल एन्जॉय केलेला शौर्यानी. हे पहा रेन डान्स होता तर तिथं पण ते आपलं घेऊन आली आणि मस्त झोपली. हे राजमामा तिचा लाड करते तर सचिन मामा ज्ञानू मामा तिने पण मामा मस्त फुल डान्स करत आहे ते एन्जॉय. आणि मनसोक्त डान्स केला या तिघांनी. आणि शोरू बघा त्यांच्यामध्ये मध्ये करते. आणि त्याच्यानंतर साहेबांनी आणि मी वेब पूल म्हणजे लाटांचा पूल असलेल्या या ठिकाणी मस्त एन्जॉय केलं. आणि खूप साऱ्या म्हणजे फॅमिलीज होत्या. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी गर्दा पण खूप जास्त होता. कारण की शनिवार रविवार दोन दिवस जास्त रश असतं असे वॉटर पार्कवाले पण बोलले. पण आम्हाला त्यांचा काही फरक पडला नाही कारण की आमची फॅमिली सोबत होती आणि आमचा जेवढा एन्जॉय करायचा तेवढा आम्ही केलेला. हे पहा सोनी मामी आणि ज्ञानू मामा. सोनी मामीनी काही लास्टपर्यंत त्या वेब पूलमध्ये ज्ञानू मामाचा खंदा सोडला नाही का की त्यांना तिला खूप भीती वाटत होती पडेल म्हणून. आणि आर्या दिदीनी पण फुल एन्जॉय केलेला आमच्या. आणि शौर्याला साहेब सांभाळलेत. इकडं राजीभाऊ शारदा भाभी शिवानी आणि शिवम पल्लवी भाभी सचिन भाऊ यांनी पण खूप खूप एन्जॉय केला. आणि आजचा वॉटर पार्क म्हणजे अविस्मरणीय क्षण असा झालेला. आणि फुल एन्जॉय केला फुल फॅमिलीनी. आणि कसा वेळ गेला आमचा ते कळालंच नाही. आणि भरपूर साऱ्या राईड पण साहेब पहा वरतून ही राईड करते. असा एन्जॉय केला भाभी दोन भाऊ तीन भाऊ आणि साहेब आणि भाच्चा भाची. आणि पाहू शकता साहेब आणि मी दोघांमध्ये शर्यत लागली कोण म्हणजे किती वेळ पाण्यात राहू शकते. शिवम पण आहे त्यासोबत आणि राजभाऊ पण. तर आम्ही पाण्यामध्ये गेलेलो आहेत चौघंजणं. हे राजभाऊ एक नंबरला हरलेले आहेत. त्याच्यानंतर दोन नंबरला शिवम बाहेर निघाला. आणि खूप वेळ झाल्याच्या नंतर शिवमनीच म्हणे उठा त्या बाई शिवानी म्हणे उठा उठा. आणि मग मला बाहेर मी बाहेर आलेली तरी पण साहेब पाण्यातच होते. आणि मग मला कळालं मी विनर नाही साहेब पाण्यातच आहेत. तर साहेब वर निघायचा आकार दिसला की मी खाली गेले आणि नंतर बाहेर येऊन मी जिंकले असं म्हटलं. पण सर्वांना माहीत होतं साहेबच विनर झालेत. मी सेकंड आले तरी पण मी चिटिंग केली. आणि परत साहेब म्हणे चल म्हणे परत आपण दोघं एकदा जाऊ. आणि त्याच्यानंतर पण साहेब खाली गेल्याच्यानंतर मी थोड्या वेळाने गेले. आणि तरी पण
मीच हारले आणि मी वर आले. साहेब आलेच नाही. शेवटी मी साहेबांना म्हटलं चला वर या, बस झालं. कारण की त्यांनी खूप म्हणजे कॅपॅसिटी खूप त्यांची चांगली आहे. आणि त्याच्यानंतर खूप फुल एन्जॉय केला. आणि हे पहा शौर्या आर्याची आणि शुभ्राची जोडी, ही भाची आहे माझी आणि आर्या यांचा खूप छान म्हणजे त्या दोघीच खेळत होत्या. आणि इकडे ही जोडी पहा फुल एन्जॉय, न्यानू मामा आणि सोनी मामी यांनी पण फुल एन्जॉय केला. आणि आता फॅमिलीसोबत एन्जॉय करायचं आणि ते करायला भेटणं यात पण भाग्यच लागतं. आणि खरंच आम्हाला आज खूप सारा म्हणजे आनंद पण होत आहे आणि तो व्यक्त शब्दात करता येणार नाही. पाण्यामध्ये खेळून झाल्याच्या नंतर कपडे वगैरे चेंज केले आणि आता चेहरे पाहू शकता कसे उतरलेले दिसत आहेत. आणि आत्ता चाललो होतो आम्ही जेवण करायला. जेवण करायला मस्त छान पुरी भाजी पापड कढी भात त्याच्यानंतर शिरा आणि दोन भाज्या. साहेब आणि आर्या पण मस्त जेवणाचा आनंद घेत आहेत. आणि प्रसन्न वातावरण असलेलं सयाजीराजे पार्क हे रेस्टॉरंट म्हणावं लागेल, हॉटेल किंवा हॉल, खूप सुंदर असा हॉल. आणि किती म्हणजे खूप सारे लोक बसतील अशी त्यांनी खूप छान व्यवस्था केलेली. आणि खरंच आम्हाला प्रसन्न वाटलं येऊन. नेंबर हा शिवानी कसं आहे जेवण? भूक लागली? कसं आहे शिवम? सोनू जेवण कसं आहे? मावली राजभाऊ कसं आहे? नंबर एक थकलेले तर बघा एवढे मस्त पाण्यामध्ये पोहून पोहून पाणी आणून द्यावं लागतंय. सेल्फ सर्व्हिस आहे. अरे एकदम आम्हाला पाणी आणून दे या बॉटलमध्ये धर. शोरू कसं आहे जेवायला? आवडलं का? पप्पांनी तर तुझ्यासाठी थांबले पण नाही बघ, पप्पा जेवण करून थांबले. कसं वाटायली मावल्या? तोंड कसं झाले बारीक बारीक? इतकंस तोंड झालं, पायाला लागलं पडलं मस्त ते तोंड एवढस झाले. सगळ्यात बारीक तोंड आमच्या शौर्याचं झालंय कारण की सर्वात जास्त शौर्याने एन्जॉय केलं ना. आता शौर्याचं तोंड कसं झालं? इकडे बघ, इकडे कसं झालं? थकला काम मी पाहू शकता जाताना पण एंट्री कशी भारी आहे. शिवम काय वाटायले? झोपा वाटायले? चला रूम वर गेला. एकच नंबर एन्जॉय केला सयाजीराजे पार्क येथे अकलूजला. आणि खरंच खूप छान वाटलं. दिवस कसा गेला कळालंसुद्धा नाही. आणि उन्हाळा असल्यामुळं एवढा तर रश होता म्हणजे खूप सारी गर्दी होती. एवढा पण खरंच एवढे सारे ॲडव्हेंटेजर, त्याच्यानंतर भरपूर सारे बोटिंग
वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाईड, खूप सारा एन्जॉय आणि हे पहा सयाजीराजे त्यावरती घोडा, खूप म्हणजे असं हुबेहूब जसं खेड्यातलं वातावरण आहे त्यानुसार असं छान असं हे पार्क आहे. प्रसन्न खूप छान असं वाटलं आम्हाला इथे येऊन, आणि जाताना जाऊ वाटत नव्हतं पण वेळ संपली आणि बाहेर निघावं लागलं. पाहू शकता शौर्या आर्या साहेब, म्हणजे निघताना आम्ही त्याच गप्पा, कसा होता वॉटर पार्क, कसं एन्जॉय केलं, काय नाही. आणि आर्या शौर्या बघा चलताना कशा चालल्यात, एवढं एन्जॉय केलं, उड्या मारल्या, आता पाय दुखत असतील. आणि शौर्या म्हणे मम्मी उचलून घ्या, आणि तिला उचलून घ्यायला मी प्रयत्न केला पण मलाच उठता आलं नाही तिला उचलून घेता. मग म्हणलं नाही ईश्वर शक्यच नाही, पुन्हा म्हणलं बरं ठीक आहे कडेवर घेते चल. तिला म्हणलं उडी मार, कारण की तिचे पण खूप पाय दुखत होते आणि माझी पण कंबर, एवढं उचलून घ्यायचं म्हणलं की तिला कळालं मम्मी काय उचलून घेऊ शकत नाही. पप्पा आले की ती पप्पाकडे गेली, आणि याच्यामुळेच पप्पा लागते तर मम्मी जेवढं वजन सहन करू शकत नाही तेवढं डॅडी करतात. आणि बघा पप्पाने तिला उचलून घेतलं, किती खुश मामला झाला, आणि ती पण खुश आणि मी पण खुश, कारण की लेकराच्या वेदना आईला पण पाहवत नाहीत. आणि त्याच्यानंतर साहेब तिला घेऊन निघाले. आजचा वॉटर पार्कचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, भेटूया पुढच्या ब्लॉगला.